पैठण तालुक्यातील शेतकरी ग्राहकांकडून महावितरण विभागाच्या आनंदपूर माळीवाडा येथील वीज ग्राहकांकडून लाखो रुपये विद्युत बिलाची वसुली करून महावितरण विभागाला चुना लावणारे वायरमन योगेश्वरी मुंडे यांना विभागीय चौकशी करून सेवेतून बडतर्फ करण्यात यावे असे आदेश कार्यकारी अभियंता विराट ढाकणे यांनी दिल्यामुळे औरंगाबाद पैठण महावितरण विभागाच्या कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे। पैठण महावितरण उपविभागीय आपेगाव शाखा अंतर्गत आनंदपूर माळवाडा येथे कार्यरत असलेल्या वायरमन योगेश्वरी लक्ष्मण मुंडे यांनी या परिसरातील शेतकरी वीज ग्राहक सुरेश नरके 5,000, सखाराम खरात 2,400, कल्याण गोजरे 12,000, मदन गोजरे 10,000, सुरेश अंबाडे 8,000, शेषाव चव्हाण 5,000, जयाबाई सोनवणे 5,000 या 7 वीज ग्राहकांकडून विद्युत पुरवठा बिल वसूल करून यासह विष्णू निर्मळ 17,000, आसाराम निर्मळ 16,000, दिगंबर नागरे 17,000, शिवाजी डमाळे 5,000 रुपये नवीन 16 केव्ही एडीपी मंजुरीसाठी वसूल करून या 11 ग्राहकांचे वसूल करण्यात आलेली रक्कम महावितरण विभागामध्ये जमा न करता स्वतःच्या फायद्यासाठी अपहार केल्याचं प्रकरण वीज बिल ग्राहक यांच्या लक्षात आल्यानंतर या शेतकऱ्यांनी पैठण विभागाचे उपविभागीय अभियंता कल्याण रंधे यांच्याकडे तक्रार केल्यानंतर या तक्रारीची दखल घेऊन विभागीय चौकशी करून वायरमॅन योगेश्वरी मुंडे यांना 18 नोव्हेंबर पासून सेवेतून निलंबित करण्याचा आदेश महावितरण ग्रामीण विभागाचे कार्यकारी अभियंता विरा ढाकणे यांनी दिला। या कारवाईमुळे महावितरण विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून येत्या आठवड्यामध्ये ग्रामीण भागातील महावितरण विभागाच्या कार्यरत वायरमन कर्मचारी यांच्या कामकाजाची गोपनीय पद्धतीने झाडझडती मोहीम सुरू करण्यात येणार असल्याचे संकेत महावितरण उपविभागीय अभियंता कल्याण रंधे यांनी दिले। गौतम बनकर, MCN न्यूज, पैठण।